नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसला तरी मजेत राहायला शिका। डोंबिवली का सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आम्ही जाणार आहे सीएसटीला। साईना लगेच बोलून दाखवतो। तर मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। रक्षाबंधन भाऊ बहिणीचं अटूट असं नातं। मित्रांनो, आज रक्षाबंधन आहे पण मुहूर्त नाही आहे, कारण मुहूर्ताप्रमाणे आता रक्षाबंधन साजरा केले जातात। त्यासाठी पहिले काय मुहूर्त वगैरे बघायचे नाहीत। जो रक्षाबंधनचा वार असायचा त्या दिवशी सगळेजण राखी बांधायचे। म्हणजे पहिले आम्ही लहान होतो तेव्हा, आता सगळं सगळे लोक म्हणजे जे काही असतं ते मुहूर्त बघूनच करतात। चांगलं आहे मित्रांनो, तेव्हा कशी तेव्हा एवढं सगळ्यांना माहिती नव्हतं आणि तेव्हा कशी पिढी असायची, म्हणजे तेव्हा काय एवढं माहिती नव्हतं, एवढं बघणं बिघणं काय जे काय असतील तेव्हा ते लगेच त्या दिवशी साजरे करायचे। पण आता मुहूर्तानुसार सगळे त्यौहार साजरे केले जातात। तर मित्रांनो, रक्षाबंधन आहे तर संध्याकाळी भाऊ राय येणार, तर संध्याकाळी आम्ही रक्षाबंधन साजरा करणार आहोत। साईला पण आज सुट्टी आहे, तर म्हटलं आज सुट्टी आहे तर दिवसभर घरी काय करायचं, तर सकाळपासून बाप्पाची पूजा केलेली आहे इकडे मस्तपैकी। बाप्पाची पूजा केल्यानंतर बाप्पाला गोडधोड बनवलं आणि नंतर मग सगळी घरातली कामं करून झालेली आहेत। तर आत्ता दुपारी 1 वाजलेले आहे, तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत सीएसटीला जात आहोत। तर म्हटलं चला तिकडे जाऊन थोडीशी शॉपिंग वगैरे करूया। आणि चला मग साईचे पप्पा ऑफिसला गेलेले आहेत, त्यांना पण सुट्टी नाही आहे आणि मग ते तिकडेच हाफ डे ने त्यांचे सुटणार आहेत, तर आपल्या तिकडेच भेटणार आहेत भांडुपमध्ये। तर चला जाऊया पटापट आणि बघूया आता सीएसटीला जाऊया आणि थोडं फिरून येऊया। मस्त गणपती बाप्पा पण येतात, तर थोडी शॉपिंग वगैरे करूया। आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही पण आजचा रक्षाबंधन बनवा, आम्ही पण आजचा रक्षाबंधन बनवू। माझी बहीण मला कसली आहे की बांधा मला माहीत नाही। आता आम्ही चाललोय सीएसटीला। तर साई, आज रक्षाबंधन आहे मग? आज माझ्या बहिणी खूप, मी त्यांना चॉकलेट आणि कॅडबरी काढलेली देणार आहे। चॉकलेट देणार? बरोबर आहे ना, चॉकलेट द्यायचं असतं, तोंड गोड करायचं बहिणीचं, आहे ना। पहिले बहीण मला लाडू बनवून आणि भाऊबी सारखं मी बहिणीला गिफ्ट नाही दे, बहिणी मला गिफ्ट नाही देणार, कसं की ते भाऊबीजलाच होत। रक्षाबंधनला फक्त तू गिफ्ट द्यायचं, आहे ना, आणि भाऊबीजला बहीण देते, बरोबर आहे ना। आणि भाऊबीज एकदम दोनच दोघांचा दिवस आहे, भाव बहिणीला देणार, बहीण भावाला देणार, असं असतं। आणि रक्षाबंधन फक्त भाव बहिणीला देणार, कसं की बहीण भावाला नाही देणार, असं असतं। ओके ओके, बघा बच्चा आपला किती हुशार आहे, म्हणजे बरोबर त्याला माहित आहे की भाऊबीज असते तर भाऊ आणि बहीण एकमेकाला गिफ्ट देणार। रक्षाबंधनच्या दिवशी फक्त भाऊच बहिणी आणि माझे 6 बहिणी आहेत। अरे बापरे बापरे, बघितलं का, साईच्या 6 बहिणी आहेत। 6 बहिणीकडे जाणार ना मोठा झाला तरी। दीपिका दीदी, आरू, श्रेया, सानू दीदी, सिद्धी आणि आराध्या। बघितलं का मित्रांनो, साईच्या किती बहिणी आहेत। चला आता मित्रांनो निघूया आता आपण, नाही तर संध्याकाळी यायला परत बघू शकता काय। आता मी रिक्षात पोहोचणार आहे, आता आम्हाला ट्रेन मध्ये जाताना 1 तास लागेल। माझी मम्मी आता रिक्षा चालू झालेली आहे, पोहोचलेलो डोंबिवली रेल्वे स्टेशनला। कोकण आलेला आहे, कोकण दिवा दिवा थांबणार आहे। आम्ही भांडुप स्टेशनला आहोत आणि साईचे पप्पा येतच आहेत, तर आम्ही इथे आता थोडं बसलेलो आहोत। मग ते आले की लगेच आपण दुसरी ट्रेन पकडून निघणार आहोत। आणि आज गर्दी नाही आहे भांडुपला, बघा ट्रेनला आहे थोडीफार गर्दी। फायनली मित्रांनो, आता आम्ही सीएसटीला पोहोचलेलो आहोत आणि साईचे पप्पा आले तर लगेचच ट्रेन आली, त्याच्यामुळे आम्ही पटकन गाडीमध्ये चढलो। मित्रांनो, खूप दिवसानंतर आज मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि इकडे फिरत आहोत आम्ही, तर खूप सारी गर्दी आहे, व्हिडिओ काढायला पण भेटत नाही आहे। त्यासाठी आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे आणि साईच्या पप्पाला पण थोडा कॅमेऱ्याचं काम होतं, आम्ही तिकडे गेलो, तिकडे पण थोडं त्यांचं काम झालेलं आहे, त्यासाठीच आम्ही आलेलो।
आणि आता जायचंय घरी, कारण रक्षाबंधन करायचंय, त्यासाठी जेवण वगैरे बनवायचंय। तर मित्रांनो चला आता जाऊया आपण, फटाफट निघूया, अजून थोडंफार खरेदी करतो आणि मग लगेचच आपण निघूया। चल ना गेटवेला जाऊया। साई बोलते की गेटवेला जाऊया, तर आता नाही गेटवेला जायचं, कारण आज रक्षाबंधन आहे, त्यासाठी फटाफट आपल्याला घरी जायचं आहे। धक्का दिला बघ, घरी जायचं आहे। आणि आता तुम्ही पाहिलीच असेल खूप गर्दी आहे, धक्का दिला साईला। परत आपण जाऊया गेटवेला, साई बोलत आहे गेटवे। सॉरी मित्रांनो, खरं तर आजचा व्हिडिओ नुसतं वाटतं, मला वाटतं गप्पांचंच येणार आहे, कारण ना आज तुम्हाला काहीच नाही दाखवायला भेटणार, कारण मी आता आम्ही आलो आता CST वरून, आणि आल्या आल्या मी पूजा करून घेतली पहिली, आणि आता सगळेजण आले, बहीण वगैरे साईच्या बहिणी, तर त्या आज येणार नव्हत्या, आणि म्हणजे शनिवारी आम्ही ते रक्षाबंधन करणार होतो, पण त्या आज येत आहेत। मग आता माझा पण भाऊ येणार, ते लोक पण येत आहेत, मग सगळ्या जेवणाची पूर्ण घाई मग पूर्ण आता मी डायरेक्ट येऊन जेवणाला लागलेली आहे। इकडे कुकर लावलेला आहे, इकडे भाजी आणि तिकडे भात ठेवलेले आहे। आता मी इकडे पुरी बनवत आहे, त्यासाठी मी आता इकडे आटा हे तयार करत आहे पुरीचा पटापट। तर पहिले आता मी सगळा स्वयंपाक करून घेते, नंतर मग आपण आरामात गप्पा गोष्टी करूया। तर मित्र आता सगळी मंडळी आलेली आहे आमची, आता पहिला आपण रक्षाबंधन करूया, नंतर बाकीच्या गप्पा गोष्टी करूया। साई एक एक बोलतो ना तर हसायला येत। व्हेरी गुड। साई बघा आता पाया पडतोय, पहिले नाही पाया पडला। अच्छा माझ्या पण सुखी राहा। हे बघा इकडे इकडे आई, अरे वा 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 वा, मस्त, छान छान छान, सगळ्यांनी आशीर्वाद द्या साईला। आणि मी तुम्हाला साईने सांगितलेलं की माझ्या 6 बहिणी आहेत, तर साईच्या 4 बहिणी आलेल्या आहेत आणि 2 बहिणी त्याने म्हणजे सांगितलं ते राखी दिले 2 बहिणी गाव, म्हणजे बहिणीच्या मुली दोघी जणी गावाला असतात, म्हणजे त्यांना पकडून तर 6 जणी बोललेले आहे। तर मस्त आता आम्ही सेलिब्रेशन केलं आमचं रक्षाबंधन, आणि आता जेवायचं फटाफट, जेवायचं ना हो मामाचे अगे। बाय 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 बाय। साई पाया पडत्या हा सगळ्यांच्या, अगं बाई बाई मित्रांनो आता सगळे जेवून गेलेले आहेत आणि अंबरनाथवाले आलेले, त्या अंबरनाथला गेलेले आहेत, माझे भाऊ पण त्यांच्या घरी गेलेले आहेत, तर सगळ्यांना मस्तपैकी जेवून पाहुणचार करून ते लोकांना मी पाठवलेले आहे। आणि आता मी आणि साईच्या पप्पा फक्त जेवायचं आहे, साई पण बच्ची त्यांच्यासोबत पंक्तीमध्ये, तुम्ही पाहिलंच असेल जेवला,
ताई मस्त जेवला ना तू पोट भरून? आज खूप मजा आली, दोन भात जेवलं. दोनदा भात जेवलं बोल. हा दोनदा एकच. आणि दोन पुरी खाली साईन हा, फक्त पुरी जास्त खात नाही साईन. आणि भाजी तर अजिबात नाही. काय म्हटलं मला, आज माझ्या घरी रक्षाबंधन साजरा केला, आम्ही यांची बहीण पण आली, माझे दोन्ही भाऊ आले, आणि खूप वर्षानंतर हा योग आलेला होता एकत्र येण्याचा. नाहीतर आम्ही कधी इकडे बांधते, मग कधी आंबनातलं जाते, असं वेगळे वेगळे आम्ही असतो. पण आज एका ठिकाणी रक्षाबंधन आमचा साजरा केला आम्ही. खूप मस्त वाटले मित्रांनो, आणि जास्त व्हिडिओ काढली नाही. तर मित्रांनो आता दोघ जण आम्ही जेवून घेतो, आणि चला मग सगळं आता भांडी वगैरे सगळं आवरायचं आहे, तर आवरून घेते. आणि उद्या साईचं स्कूल आहे, तर स्कूल जायला लागेल. उद्या साईचं स्कूल आहे तर. तर मित्रांनो छान वाटलं, असेच प्रत्येक आपले सण आपण साजरे करूया आणि एकत्र येऊया. जे आपलं मधले काय रुसवे फुगे असतील, जे तेव्हार येतील, त्यांच्यामध्ये आपण विसरून जाऊन एकत्र येऊन तेव्हार साजरे करूया. आणि हा छोटासा व्हिडिओ होता माझा रक्षाबंधनचा मित्रांनो. जास्त काही व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काय दाखवलं पण नाही की सांगितलं नाही, कारण सीएसटीला आम्ही गेलो तर खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटला पण नाही. पटापट आम्ही खरेदी केली आणि आलो. तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता, तर तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा, तुमच्या कमेंट असतील त्या पण सांगा, आणि चॅनल नवीन असं तर सबस्क्राईब करून माझं बेल बटन ऑल करायला विसरू नका. भेटूय पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग्सवर, तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय.